कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पुण्यात भर दुपारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शरद मोहोळवर अज्ञात हल्लेखोरांनी कोथरूड इथं गोळीबार केला. यात मोहोळला 4 गोळ्या लागल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हत्येनंतर पुण्यातील गँगवार पुन्हा एकदा उफाळून आल्याची चर्चा आहे. दरम्यान मृत शरद मोहोळ टोळीचा म्होरक्या कसा झाला ही एक चित्रपटासारखी कथाच आहे. कुख्यात गुंड ते हिंदुत्ववाद्यांचे व्यासपीठ शरद मोहोळ हा मोहोळ टोळीचा म्होरक्या संदीप मोहोळचा सख्खा चुलत भाऊ आहे. 2007 संदीप मोहोळचा गणेश मारणे टोळीने खून केला. गणेश मारणे सोबत सचिन पोटेही आरोपी आहे. संदीपची गाडी चालवत असलेल्या शरद मोहोळने गणेश मारणे टोळी संपवण्याची शपथ घेतली. गजा मारणे टोळीचा काही संबंध नाही, ही आंदगावची मारणे टोळी. 2010 शरद मोहोळने गणेश मारणे टोळीचा म्होरक्या किशोर मारणेचा निलायम टॉकीजवळ खून केला. लवळे गावच्या सरपंचानं किडनॅपिंग आणि रॉबरीमध्ये देखील शरद मोहोळ प्रमुख आरोपी आहे. तेव्हापासून शरद येरवडा जेलमध्ये होता. 2012 जेलमध्ये जर्मन बेकरी ब्लास्टचा आरोपी मोहम्मद कातील सिद्दीकीचा बर्मुडाच्या नाडीने गळा आवळून खून केला होता. त्यानंतर तो छोटा राजनप्रमाणे हिंदुत्ववादी डॉन असल्याचं सांगत होता. यानंतर तो हिंदुत्ववादी संघटनेच्या व्यासपीठावर कार्यक्रमांना दिसत होता. 1.5 वर्षांपूर्वी जामिनावर बाहेर आला. राजकीय वाटचालीसाठी भाजपची निवड केली. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पत्नी स्वाती मोहोळने भाजप प्रवेश केला. त्यांची महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड झाली आहे. पत्नीला नगरसेवक करण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू होती. राजकीय महत्वाकांक्षेनंतर गुन्हेगारी कारवाया थंडावल्या होत्या. मात्र आज लग्नाच्या वाढदिवशीच खून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. वर्षभरापूर्वीच 2 गँगमध्ये टोळी युद्ध. पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ आणि विठ्ठल शेलार यांच्यात 2022 व्यावसायिक वर्चस्व वादातून टोळी युद्धाचा भडका उडाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शरद मोहोळच्या सांगण्यावरून त्याच्या टोळीतील सदस्यांनी विठ्ठल शेलारवर हल्ला केला होता. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.